हाय मित्रांनो, नमस्कार। माझं नाव आहे मोहिनी हजारे। वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। काय सुरू आहे, मजेत आहे का? झालं तुमचं जेवण वगैरे? आता घरी राहिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडे। आता बघूया लॉकडाऊन उघडणार आहे की नाही, कारण लॉकडाऊनमुळे जास्तीत जास्त मध्यमवर्गीयांचे हाल जास्तीत जास्त सुरू आहेत। त्यामुळे मला तरी वाटते लवकरात लवकर लॉकडाऊन हे उघडलं पाहिजे। तर अजून एक गोष्ट सांगायची आहे की आज मी अशी गोष्ट घेऊन आलेली आहे, म्हणजे कालच वाचली मी, आणि मला असं वाटत आहे की ती गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे। आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की तुमचं या स्टोरीविषयी काय मत आहे। तुम्हाला जर आवडली असेल तरी कमेंट करा, आवडली नसेल तरी कमेंट करा। आवडली तर का आवडली आणि आवडली नाही तर का आवडली हे जरूर सांगा। तुम्ही एक म्हणतं नेहमीच ऐकली असेल, जन्म देणाऱ्यापेक्षा जो पालन करतो ना तो व्यक्ती खूप मोठा असतो। जसं आपलं श्रीकृष्ण भगवानची कहाणी, जन्म देणारी आई वेगळी होती आणि पालन करणारी आई वेगळी होती, परंतु तो महत्त्व पालनकर्त्या आईला जास्तीत जास्त देत होता। आणि त्याची गोष्टसुद्धा बरोबर होती। जन्म दिल्यानंतरच आपलं कर्तव्य पूर्ण होत नसते, त्याच्यानंतर अशी किती मोठी जबाबदारी असते, त्या मुलाला योग्य पद्धतीने मोठे करणे, त्याच्यानंतर कोणती गोष्ट चांगली आहे कोणती गोष्ट वाईट आहे प्रत्येक मार्ग त्याला दाखवणे, त्याच्यावर म्हणजे आपले चांगले संस्कार घडविणे, बरोबर आहे ना? तर अशीच एक गोष्ट घेऊन आलेली आहे तुमच्याकडे। तर मी तुमचा जास्त वेळ घालवता ती गोष्ट सांगण्यास सुरुवात करते। रीटा नावाची मुलगी असते, दिसायला खूप सुंदर असते, उंच पूर्गी हायटेड, तिचे लांब लांब केस, एज्युकेशन भरपूर झालेलं असते आणि मुलं वगैरे पाहायला चालू असतात। मुलगी एका कंपनीची MD असते, 60 ते 70 हजार रुपये महिन्याचा ती जॉब करत असते, तिला मुलं पाहणे चालू असते। अशातच अशी एक घटना होते, ती पण लग्नाला नकार देते आणि कोणी तिच्यासोबत लग्न करायला सुद्धा तयार नसते, ते का आता पुढे तुम्हाला समजणार आहे। तर तिच्याकडे एक मुलगी असते, ती कोणाची आहे काय आहे ही ती जगाला सांगतसुद्धा नाही आणि त्या मुलीला सुद्धा ती सांगत नसते। त्या मुलीला ती लहानाचं मोठं करते, तिचं शिक्षण करते, तिला चांगल्या शाळेत टाकते। जशी जशी ती मुलगी मोठी होत जाते, निदान समजा 12 ते 13 वर्षाची होती, आणि लहानपणापासून त्या मुलीचा त्या रिटाला एकच प्रश्न असतो, मुलीचं नाव असते विद्या। तर विद्या नेहमी तिच्या आईला, ती रिटाला मम्मीच म्हणत असते, नेहमी विचारते, मम्मी मम्मी माझे पप्पा कोण आहे, आपले आजी आजोबा का माझ्याकडे येत नाही, आपण त्यांच्याकडे का जात नाही, ते माझ्याशी का बोलत नाही, तिचे असे निरागस प्रश्न असतात रिटाला। परंतु ती तिला म्हणते वेळ आली की सांगणार असं करत वेळ पुढे ढकलत जाते। परंतु ती वेळ अचानकपणे अशा पद्धतीने येते की रिटासुद्धा स्तब्ध होऊन जाते। नंतर जेव्हा ती विद्या 15 वर्षाची होते, तेव्हाच कंपनीतर्फे रिटाचं आता मोठ्या पदावर म्हणजे डिमोशन हे होते, ट्रान्सफर करण्यात येते तिला अजून मोठं पद देण्यात येते आणि तिचा वाढदिवसाच्या दिवशी ते पद तिला कंपनी देण्याचं ठरवते। म्हणून ती एक मोठा बर्थडे ठेवते तिचाच, रिटाचाच, आणि ते पार्टीमध्ये अशी मोठी सजावट वगैरे, असा मोठा हॉल सांगण्यात येते आणि सर्व तिचे फ्रेंड्स वगैरे सर्व, कारण नातेवाईक कोणीच नसते रिटाला, कारण की ही मुलगी तिच्याकडे असते आणि त्यांचे ते प्रश्न ती रिटा देऊ शकत नाही उत्तर। म्हणून रिटाने आईबाबाशी आणि सर्व नातेवाईकाशी संबंध तोडलेले असतात फक्त या मुलीसाठी। नंतर त्या दिवशी वाढदिवस असते, भरपूर पब्लिक जमा झालेली असते, रिटा MD असूनसुद्धा प्रत्येकाने आपुलकीच्या नात्याने, म्हणजे तो व्यक्ती आपलाच आहे अशी त्याच्याशी बोलत असते। तिला कोणत्याच गोष्टीचा गर्व नसतो की आपल्याला भरपूर सॅलरी आहे म्हणून गर्व करायचा, किंवा आपण MD आहे म्हणून गर्व करायचा, किंवा आपण खूप सुंदर आहे दिसायला म्हणून गर्व करायचा। तिला एवढी मोठी असून आणि तिच्याकडे हे सर्व गुण असल्यावरही तिला कोणत्याच गोष्टीचा गर्व नसतो। तर पार्टीमध्ये भरपूर लोक जमा झालेली असतात, तेव्हा रिटा आणि विद्या एंट्री करते। रिटाने लांब केस सोडलेले असतात, भरजरी काळा ब्लॅक गाऊन घातलेला असते,
आणि नाकासुद्ध असं हलकेसे कानातले, ती जणू अप्सराच आली आकाशातून अशी दिसते आणि सर्व लोकांशी बोलते. तिला भरपूर लोक अभिनंदन करतात, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि एक एक जण आपलं मत, रीटा कशी आहे काय आहे आणि तिच्याबद्दल आपलं मत व्यक्त करत असते. अशातच रीटा एका मैत्रिणीशी बोलत असते, तेव्हा विद्या म्हणजे ती मुलगी लहानशी 15 वर्षाची झालेली असते, ती स्टेजवर चढते आणि बोलते, सर्वांनी ऐका, मला माझ्या मम्माविषयी बोलायचं आहे. सर्व लोक स्तब्ध होऊन ऐकतात की ही आता काय बोलणार आहे आणि ती एकच म्हणते, माझी मम्मा खोटी आहे. हे ऐकून रीटाला थोडंसं धक्का बसते आणि ती पब्लिकमधून निघून जाऊन डायरेक्ट स्टेजसमोर उभी राहते आणि तिच्याकडे पाहायला लागते. तर नंतर म्हणते, सॉरी मम्मा, मला माफ कर, तू माझ्यासाठी सर्व नातेवाईकाला सोडलं आणि मी तुला नेहमी एक प्रश्न करत असते की आपले नातेवाईक, आपले आबा, आजोबा, आजी कोण आहे ते मला तू सांगत नाही, परंतु आज मला सर्व माहिती झालेले आहे आणि हे सर्व मी सर्वांशी शेअर करणार आहे, यांना सांगणार आहे मी कोण आहे तुझी आणि तू माझी कोण आहेस. हे ऐकता सर्व पब्लिक स्तब्ध होऊन जाते, पार्टीमधले लोक सर्व स्तब्ध होऊन जातात, कारण सर्वजण रीटाला हाच प्रश्न करत असतात, ही मुलगी कोण आहे, ही मुलगी कोण आहे. परंतु रीटाला तिचा जे घेऊन गेलेला आहे त्या मुलीसोबत, ते तिच्या त्या भूतकाळाची तिच्यावर सावली पळू द्यायची नसते, म्हणून ते कोणालाच त्या मुलीविषयी सांगत नसते. तर ती सांगते, एका दिवशी माझी मम्मी जेव्हा कंपनीमधून घरी जात होती तेव्हा नाल्याच्या कडेला एका पॉलिथिनमध्ये एक बाळ रळत होतं काट्यामध्ये. तेव्हा माझी मम्मा तिथं आली, त्या बाळाला उचललं, तर बाळाच्या अंगावर भरपूर काटे वगैरे लागले होते आणि बाळ रडू रडू बेदम झालं होतं. अशातच माझ्या आईने त्या बाळाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि पोलिसांना खबर दिली की हे बाळ मला इथं इथं सापडलेलं आहे. पोलिसांनी सर्व लिहून घेतलं आणि ते बाळ काचामध्ये ठेवलं आणि रात्रीच्या वेळेस माझी मम्मा घरी गेली. घरी गेल्यानंतर माझ्या मम्माला रात्रभर झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा त्या बाळाला भेटायला आली. भेटायला आली तर पोलिसांनी सांगितलं, हे बाळाची आई बाबा कोण आहे हे अद्याप कळलेलं नाही आहे, त्यामुळे आता या बाळाला मला अनाथाश्रमात पाठवावं लागणार आहे. माझ्या मम्माने मला घेऊन अनाथाश्रमात नेऊन टाकले आणि ती घरी परतली. घरी परतल्यानंतर ती आईबाबांसोबत बोलली आणि रात्रभर तिला झोप आली नाही आणि तिने एकच विचार केला, कोणी बरं केलं असेल असं, बाळ मुलगी झाली तर ती काय फेकायची वस्तू आहे का बरं लोक असे करतात, आणि जर प्रेम प्रकरणातून हे अर्भक आलं असेल तर त्यांना कळलं नसेल का की प्रेम आपण केलं आणि चूक या मुलीला द्यायची का. असे भरपूर प्रश्न तिच्या मनात असतात आणि ती खूप नाजूक मनाची असते. दुसऱ्या दिवशी ती निर्णय सांगते घरच्यांना की मी त्या मुलीला लहानाचं मोठं करणार आहे. घरचे तिला एकच सांगतात, तू जर त्या मुलीला लहानाचं मोठं केलं तर लोक तुला 10 प्रश्न करतील आणि तू लोकांना काय उत्तर देशील. रीटा कोणाचंच ऐकत नाही, मला त्या मुलीला लहानाचं मोठं करायचं आहे, त्याचा परिणाम काही झाला तर मला मान्य आहे, पण मी त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही आहे. तर रीटाचे आईबाबा म्हणतात, तुला जे करायचं ते कर, परंतु यानंतर आम्हाला आईबाबा म्हणू नको. रीटा तिची बॅग घेऊन घरातून निघून जाते आणि शेवटचा आईबाबाचा आशीर्वाद घेऊन त्या अनाथाश्रमात जाते आणि त्या मुलीला घेते. ती मुलगी दुसरी कोणी नसून विद्याच आहे, म्हणजे मी स्वतः आहे. अशा प्रकारे माझी आई विवाहित नसून सुद्धा एका मुलीची आई झालेली आहे. आणि आई आणि तिच्या आईला म्हणत्या, मम्मा मला माफ कर, तू घरी नसताना तू जे रोजची दररोजची तुझी डायरी लिहिते ती डायरी मी तुझ्या चोरून काल वाचली आणि त्याच्यात मला हे सर्व माहिती पडलं आणि तू काळजी नको करू, मला गर्व आहे म्हणते या गोष्टीचा की तू माझ्यासाठी सर्व नातेवाईक तोडले. आणि खरंच माझ्या मम्मानी माझ्यासाठी सर्व नातेवाईक तोडले, लग्न केलं नाही, काही केलं नाही. आणि ती म्हणते, प्राऊड ऑफ यू मम्मा, मला तुझा अभिमान आहे आणि देव करो अशी मम्मा प्रत्येकाला भेटो. रीटा धावत जाते आणि विद्याला गळ्याभोवती घेरते आणि दोघी एकमेकीच्या मिठीत खूप रडतात. आणि तेव्हा सर्व पब्लिकला कळते की ही अविवाहित असून एका मुलीची आई कशी झाली.
या गोष्टीवरून सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, प्रेम करा, पण प्रेमाचं रूपांतर जर असं झालं तर काही कामाचं नाही. तुम्ही प्रेम करता मग तुम्ही लक्षात असू द्या की तुम्ही जर एका नवा जीवाला जन्म देत आहे तर तुम्हाला अधिकार नाही आहे त्या जीवाला मारायचा. डायरेक्टली लग्न करायचं आणि जबाबदारी आपली स्वीकारायची. जबाबदारी स्वीकारा, जबाबदारीपासून पळू नका. आणि त्याच्यानंतर अजून ज्यांना मुलगा मुलीमध्ये भेद वाटते अशी प्रकरणं भरपूर आहे की जे मुली झाल्यानंतर कचऱ्यामध्ये किंवा कुठेही फेकून देता. आता काही दिवसापूर्वी आमच्या अकोटमध्ये सुद्धा अशी घटना घडलेली आहे की एका नाल्यामध्ये मुलीचं अर्भक पडलेलं होतं आणि जास्तीत जास्त मुलीसोबतच असं होते. लक्षात असू द्या, तुम्ही जर असे वेळोवेळी मुली मारसान ना तर एक दिवस असा येईल की तुमच्या मुलासोबत लग्न करायला मुलगी सापडणार नाही. त्याच्यामुळे आदर करा मुलीचा आणि या गोष्टीचा आणि थोडंसं विचार करा. मुली जर नसतील तर हे जग कसं असणार आहे. तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणून म्हणते, पालन करणार जन्म देतो ना त्याच्यापेक्षा जो पालन करतो ना तो व्यक्ती खूप मोठा असतो. म्हणून रिस्पेक्ट करा आपल्या पालनकर्त्याची. ठीक आहे, बाय.